राज्यात पहिले पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेशना धुतमल आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन तासगावमध्ये 11 एप्रिलला पोटनिवडणूक आर आर पाटील यांच्या पत्नी निवडणूक लढवण्याची शक्यता बळीरामपूर ग्रामपंचायतीच्या 10 सदस्याचे राजीनामे औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक अमितेश कुमार आज नांदेडमध्ये लोहा तालुक्यात पाणी टंचाई 34 टँकरने केला जातोय पाणी पुरवठा डॉक्टर वैद्य हॉस्पिटल मध्ये 11 मार्च पर्यंत मोफत स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधाचे वाटप आता बातमीपत्र विस्ताराने माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या तळगाव कवठे महाकाळा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे येत्या 24 मार्च ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून 11 एप्रिलला मतदान आणि 15 एप्रिलला निकाल असणार आहे निवडणूक जाहीर होताच आवाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत या जागेवर आर आर पाटील यांच्या पत्नी निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ही पोटनिवडणूक बिनविरोधी करण्यासाठी काँग्रेस नेते प्रतीक पाटील यांनी पक्षश्रेष्ठीकडे विनंती केली आहे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पोटनिवडणुकीत उमेदवार दिला नव्हता त्यामुळे तासगावमध्ये आबाच्या घरातील व्यक्तीलाच उमेदवारी दिली तर भाजप राष्ट्रवादीच्या निर्णयाची परतफेड करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे बळीरामपूर येथील ग्रामपंचायतीच्या 10 सदस्यांनी सामूहिक राजीनामे सरपंच अमोल गोडबोले यांच्याकडे काल दिनांक 9 मार्च रोजी सकाळी सादर केल्यामुळे विद्यमान सरपंच गटात खळबळ उडाली असून शह प्रतिशह पद्धतीने राजकारण झाल्याची चर्चा बळीरामपूर ग्रामस्थात चालू असून पुढील काळात ग्रामपंचायतीवर नव्याने निवडणुका हे मात्र अनिश्चित बळीरामपूर ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक 21 नोव्हेंबर 2012 रोजी झाल्यानंतर 19 जागेंपैकी 10 जागा बालाजी पाटील पुणेगावकर गटाला तर 6 जागी काँग्रेसचे गुंडले गटाला तर 1 जागा अपक्षाला मिळाली सरपंच पद हे 5 वर्षासाठी सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित असल्याने पुणेगावकर गटाचे नागोराव आंबटवार यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी शेख मुशी यांची निवड करण्यात आली ठरल्याप्रमाणे प्रथम 2.5 वर्षाच्या कालावधीनंतर राजीनामा देऊन त्या ठिकाणी दुसऱ्यांची निवड 2.5 वर्षासाठी होणार होती त्यानुसार नागोराव आंबटवार व मुशी यांनी सरपंच उपसरपंच पदाचा राजीनामा गेल्या 2 महिन्यापूर्वी सादर केल्यानंतर सर्वसाधारण सभेत मंजूर करून तो पंचायत समितीकडे सादर करण्यात आला नव्याने सरपंच उपसरपंच पदाची निवड करण्यासाठी 3 मार्च रोजी प्रशासनाने सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक घेतली परंतु या निवडणुकीत गुंडले गटाचे अमोल गोडबोले सरपंच तर अनुराधा गव्हाणे उपसरपंच पदी यांची निवड झाली त्यात पुणेगावकर यांच्या 10 सदस्यांपैकी सरपंच पदाच्या निवडीत 3 तर उपसरपंच पदाच्या निवडीत 2 मते फुटली गेली सदरील निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने झाल्याने कोणते सदस्य फुटले हे मात्र अनुतरितच होते निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर बालाजी पुणेगावकर यांच्याकडे 10 सदस्यांची एक बैठक घेऊन त्यात सामूहिक राजीनामे देण्यात ठराव मंजूर करण्यात आल्याचे व्रत असून त्यानुसार सर्वच 10 सदस्यांनी एकत्र येऊन काल 9 मार्च रोजी सरपंच अमोल गोडबोले यांच्याकडे राजीनामे सादर केले औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक अमितेश कुमार यांच्याकडे नांदेड विभागाची जबाबदारी असून आज ते नांदेडला येणार आहेत जिल्ह्यातील 2 पोलीस ठाण्यासह 1 उपविभागीय कार्यालयाची तपासणी ते करणार आहेत त्या दृष्टीने जिल्हा पोलीस दलाने जयक तयारी केली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून नांदेड विभागातील विशेष पोलीस महानिरीक्षकांचे पद रिक्त आहे त्यामुळे औरंगाबादच्या अमितेश कुमार यांच्याकडे नांदेडचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे आज अमितेश कुमार नांदेडातील इतवारा भोकर व 1 उपविभागीय कार्यालयाच्या तपासणीसाठी येणार आहे त्यासाठी मंगळवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तयारीचा आढावा घेण्यात आला यावेळी दहिया यांनी संबंधित ठाणे प्रमुख व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या आहेत दरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या दौऱ्यामुळे गुन्हे आढावा बैठकीही पुढे ढकलण्यात आली आहे
वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. रतनलाल सी बापना प्रस्तुत नरेंद्र महोत्सव. नरेंद्र महोत्सव दिनांक 14 मार्च 2015 रोजी शनिवारी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजता दुसरा मराठी हास्य दरबार. दिनांक 15 मार्च 2015 रोजी रविवारी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजता 18वे अखिल भारतीय विराट कवी संमेलन. स्थळ कैलासवासी झुंबरला कासलीवाल नगरी मार्केट कमिटी मैदान नवा मोंडा नांदेड. संयोजक धर्मभूषण ऍडव्होकेट दिलीप ठाकूर. हात तुझ्या मायेचा आसू दे मस्तकावरी, स्पर्श तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी. आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल, मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय, स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध. सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञानयुक्त प्रसूती कक्ष, वेदनारहित प्रसूती, सोनोग्राफी, फिटल मॉनिटर, CTG, प्रसूतीपूर्व व पश्चात सल्ला, गर्भसंस्कार केंद्र, दुर्बीणद्वारे वंध्यत्व निवारण उपचार, शस्त्रक्रिया, कर्करोग निदान व उपचार, कुटुंब कल्याण केंद्र, महिलांच्या सर्व आजाराचे निवारण, वंध्यत्व निवारण व उपचार. जिवाळा हॉस्पिटल, स्वप्न तुमचे, मार्गदर्शन आमचे. जिवाळा हॉस्पिटल, तरोडा नाका, मालेगाव रोड, कॅनलच्या बाजूस, नांदेड. संपर्क 99 70 72 98 98, 024 62 26 66 67. शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी, तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडूळ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी, त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तालुक्यात महाराष्ट्रात रोजगार हमी योजना तसेच कृषी विभागाच्या वतीने गेल्या 5 वर्षात कोट्यावधी रुपयांच्या जलसंधारणाची कामे झाली, परंतु भूजल पातळी अद्यापही खालावलेलीच आहे. त्याचा परिणाम मार्च महिन्यात 34 टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शाळेचे बांध, बंधारे तसेच कृषी कार्यालयाच्या वतीने जलसंधारणाची 5 वर्ष अनेक मंडळनिहाय अनेक कामे केली. पाणी अडवा पाणी जिरवा योजनेचा निधी जिरला, परंतु पाणी मात्र मुरले नाही. शासकीय निधीचा सदुपयोग होत नाही. नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेचे दुर्लक्ष झाले की निधीचा अपव्यय होतो. जलसंधारणाच्या कामातून भूजल पातळी उंचावली नाही, त्याचा परिणाम गावागावात पाणी पातळी खोल गेली. यंदा पाऊस कमी झाला, परंतु मागील काळात चांगला पाऊस होऊनही भूजल पातळी का उंचावली नाही, हा प्रश्न समोर येत आहे. तालुक्यातील 24 गावे, 4 वाडी, 17 तांड्यावर 12 शासकीय व 22 खाजगी टँकर सुरू आहेत. आष्टूळ, शेवडी, बोरगाव, महाडी, निळा, शेळगाव, सोमांजरी, पोखरी, माळाकुळी, अंतर्गत तांडे, गोलेगाव, रामतीर्थ, सावरगाव व ताडे, सायाळ, सुगाव, आंबेसांगी, भद्रा व भद्रा तांडा, जोशी सांगवी, मारतळा, गोलेगाव, मानापुरी व तांडा, घुडेगाव, शिवनी, माळाकोठा, डोंगरगाव, तांडा, पिंपळगाव, कोरेगाव, हरसद या गावांमध्ये 24 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. 8 गावांमध्ये विहिरी तर 71 बोर अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. पाण्याची दाहकता तीव्रता असल्याचे दिसून येते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डॉक्टर वैद्य हॉस्पिटलमध्ये होमिओपॅथिक स्वाईन फ्लू प्रतिबंध औषधाची मात्रा विनामूल्य 31 मार्च पर्यंत देण्यात येणार आहे. संयोग ज्येष्ठ नागरिक संघ व सहकार मर्षी पद्मश्री श्यामराव कदम होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून होमिओपॅथिक स्वाईन फ्लू प्रतिबंधक औषधाची मात्रा विनामूल्य देण्यात येत आहे. जनतेला त्याचा अधिक लाभ व्हावा यासाठी ही मोफत सेवा 31 मार्च पर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत डॉक्टर वैद्य हॉस्पिटल
पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर वज्राबाद येथे देण्यात येणार आहे. या विनामूल्य सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन डॉक्टर हंसराज वैद्य व डॉक्टर शीतल भालके यांनी केलं आहे. आज असणारी काही वाढदिवस: प्रलोक कुलकर्णी, रवींद्र पाठक, केपा देशमुख, राजेश शर्मा, गजानन पवार, डॉक्टर सुनील कराळे या सर्वांना नमस्कार लावतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. तासगाव मध्ये 11 एप्रिलला पोटनिवडणूक. आर आर पाटील यांच्या पत्नी निवडणूक लढवण्याची शक्यता. बळीरामपूर ग्रामपंचायतीच्या 10 सदस्याचे राजीनामे. औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक अमितेश कुमार आज नांदेडमध्ये. लोहा तालुक्यात पाणी टंचाई. 34 टँकरने केला जातोय पाणी पुरवठा. डॉक्टर वैद्य हॉस्पिटलमध्ये 11 मार्च पर्यंत मोफत स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधाचे वाटप. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ.